प्रश्न चौथा, खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी एन एम या त्रिकोणामध्ये एल एम बरोबर आहे किंवा समान आहे पी एन, एल एन बरोबर आहे पी एम, तर त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा. आता इथे ह्या आकृतीमध्ये तो दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी एन एम. हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे आणि त्यामध्ये एल एम पी एन दोघांची लांबी सारखी आहे. एल एम आणि पी एन एकरूप आहेत, एल एन आणि पी एम, एल एन आणि पी एम हे दोन्ही सारख्या मापाचे आहेत. तर यावरून आपल्याला या दोन्ही त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी लिहायची आणि नंतर उरलेले एकरूप घटक लिहायचे. त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम मध्ये एकरूप घटक लिहायचे, मध्ये रेख एल एम एकरूप आहे किंवा समान आहे रेख पी एन. एल एम आणि पी एन एकरूप आहेत, तसंच रेख एल एन एकरूप आहे रेख पी एम. पी एम आणि दोन्ही त्रिकोणामध्ये एम एन ही सामायिक बाजू आहे. त्रिकोण एल एम एन मध्ये सुद्धा एम एन आहे आणि त्रिकोण पी एन एम मध्ये सुद्धा एम एन आहे. रेख एम एन एकरूप आहे रेख एम एन, दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू आहे. मग इथे आपल्याला कारण घ्यायचंय सामायिक बाजू. आणि इथं दोन ठिकाणी काय कारण आहे तर आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला आहे, पक्ष म्हणू शकतो आपण पक्ष. मग आता तीन घटक आपण इथे एकरूप दाखवलेत, तिन्ही ह्या बाजूच आहेत, म्हणून दोन्ही त्रिकोण हे बाजू 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 कसोटीवरून एकरूप आहेत. बा 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 कसोटीवरून त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम एकरूप आहेत. बा 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 तीन बाजू यांच्या सारख्या आहेत, एकरूप आहेत कसोटी वरून. बा 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 कसोटी. आता जेव्हा दोन त्रिकोण हे एकरूप असतात, त्यांच्यातले तीन घटक एकरूप आहेत, म्हणून आपण दोन्ही त्रिकोण एकरूप आहे असं म्हणू शकलो. आणि कोणत्या कसोटीवरून आहेत तर बा 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 कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण, हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजे उरलेले जे तीन घटक आहेत ते सुद्धा एकरूप असतात. आता प्रत्येक त्रिकोणाला किती घटक असतात तर सहा घटक असतात, त्याच्यामध्ये तीन कोण असतात आणि तीन बाजू असतात. आता ह्या तीन बाजू ह्या एकरूप आहेत. मग आता उरलेले तीन कोण सुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. मग आता ते इथे लिहून काढायचे, उरलेले एकरूप घटक लिहा. कोण एल एम एन, एल एम एन एकरूप आहे कोण पी एन एम, तसंच कोण एम एल एन, एम एल एन एकरूप आहे कोण एन पी एन, कोण एल एन एम एकरूप आहे कोण पी एम एन. आता हे तिन्ही कोण आपण उरलेले घटक एकरूप दाखवलेत. इथे आपल्याला कारण लिहायचंय एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात. प्रश्न पाचवा आकृतीमध्ये, रेख ए बी एकरूप आहे रेख बी सी आणि रेख ए डी एकरूप आहे रेख सी डी, तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी डी एकरूप आहे त्रिकोण सी बी डी
आता ह्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण दिसतायत आपल्याला, त्रिकोण ए बी डी आणि त्रिकोण सी बी डी असे हे दोन त्रिकोण आहेत. त्या दोन त्रिकोणामध्ये ह्या दोन बाजू एकरूप आहेत, तसंच ह्या दोन बाजू पण एकरूप आहे. आणि ही जी बाजू आहे त्रिकोणाची बी डी ही दोन्ही त्रिकोणात आहे. त्रिकोण ए बी डी मध्ये सुद्धा बी डी आहे आणि त्रिकोण सी बी डी मध्ये सुद्धा बी डी आहे. मग त्याच्यामुळे ही सामायिक बाजू आहे. म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये एकरूप घटक कोणते आहेत, तर ह्या तीन बाजू एकरूप आहेत. तीन बाजू एकरूप आहेत, ह्या दोन बाजू एकरूप आहेत, ह्या दोन बाजू एकरूप आहेत आणि ही बाजू सामायिक बाजू आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण ए बी डी आणि सी बी डी हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. मग तर इथे आपल्याला सिद्धता लिहायची आहे. तर सिद्धता लिहिताना आपण पक्ष नंतर साध्य रचना काही केली असेल तर आणि सिद्धता ह्याप्रमाणे आपल्याला सिद्धता सोडवायची असते. एक एक पायरीनुसार आपण लिहित असतो. पक्ष म्हणजे गिवन, साध्य म्हणजे टू प्रूव आणि रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन. तर इथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंच नाहीये, रचना काही करायची नाहीये आणि सिद्धता म्हणजे प्रूफ. तर आता आधी आपण पक्ष लिहू. तर पक्ष हे प्रश्नामध्येच दिलेलं असतं आणि साध्य काय करायचं हे पण प्रश्नामध्येच असतं. तर आता पक्ष लिहून काढू आपण. पक्ष लिहायचा आपल्याला रेख ए बी एकरूप आहे, एकरूप आहे रेख बी सी आणि रेख ए डी एकरूप आहे रेख सी डी. आणि आता साध्य काय करायचंय, ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला, ह्या दोन बाजू एकरूप आहेत, ह्या दोन बाजू एकरूप आहेत. साध्य काय करायचंय, तर त्रिकोण ए बी डी एकरूप आहे त्रिकोण सी बी डी. तर हे दोन त्रिकोण एकरूप केव्हा असतील, जेव्हा ह्या त्रिकोणामधले तीन कोणतेही घटक एकरूप असतील तेव्हा हे दोन त्रिकोण एकरूप असतात. मग आता तिसरा घटक आपल्याला शोधायचा आहे, तर तो म्हणजे कोणता आहे, तर ही सामायिक बाजू. हे दोन घटक तर एकरूप आहेच, ते आपल्याला दिलेलेच आहे प्रश्नामध्ये. मग आता तिसरा घटक जो आहे तो आहे बी डी, बाजू बी डी ही दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. आता सिद्धता लिहू आपण. त्रिकोण ए बी डी व त्रिकोण सी बी डी मध्ये एकरूप घटक लिहायचे आहेत. हे दोन्ही घटक लिहून घेऊ आधी. रेख ए बी एकरूप आहे रेख बी सी, रेख रेख ए डी, ए डी लिहायचं राहिले, रेख ए डी एकरूप आहे रेख सी डी आणि रेख बी डी ही ह्या त्रिकोणात पण आहे आणि ह्या त्रिकोणात सुद्धा आहे रेख बी डी. मग इथे तीन घटक आपण आता एकरूप आहे ते दाखवले. आता हे दोन घटक पक्षामध्ये लिहिलेत आपण. मग इथे आपण काय लिहायचंय, ह्या दोन साठी पक्ष म्हणायचंय आणि इथे ही सामायिक बाजू आहे बी डी, सामायिक बाजू. मग आता तीन घटक झाले, एक दोन तीन, तिन्ही बाजूच आहेत त्रिकोणाच्या. म्हणून दोन्ही त्रिकोण हे ए बी डी आणि सी बी डी एकरूप आहेत. कसोटी कोणती आहे, मग कसोटीचं नाव काय, बा बा बा, बाजू बाजू बाजू, बा बा बा, कसोटीवरून दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. आता इथे आपली सिद्धता लिहून झालेली आहे, पूर्ण आपण लिहिली सिद्धता.